पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केला आपला दुसरा अर्थसंकल्प. अर्थसंकल्पातून करदात्यांना मोठा दिलासा. 2.5 लाखांच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. ग्रामीण भागाला जोडण्यासाठी सरकारची भारत नेट योजना. 1 लाख ग्रामपंचायती एकमेकांशी जोडणार. कृषी उत्पन्नाच्या जलद वाहतुकीसाठी 2 महत्त्वाच्या योजनांची घोषणा. कृषी रेल आणि कृषी उडानद्वारे शेतकऱ्यांचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचणार. अर्थसंकल्पात उद्योगांसाठी 27,300 कोटींची तरतूद तर पायाभूत सुविधांसाठी 100 लाख कोटींची तरतूद. शेतकऱ्यांना सरकारकडून मोठे गिफ्ट. कृषी आणि सिंचनसाठी 2,83,00,000 कोटींची तरतूद. सरकार LIC आणि IDBI भागीदारी विकणार. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची माहिती. निराशाजनक गोंधळात टाकणारं केंद्र सरकारचं बजेट सादर. केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची टीका. अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतीय शेअर बाजारात घसरण. सेन्सेक्स 800 अंकांनी तर निफ्टी 300 अंकांनी कोसळला. येत्या दशकाची दिशा ठरवणारा अर्थसंकल्प. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. सविस्तर बातम्यांसाठी आमची वेबसाईट www.dainikprabhat.com ला भेट द्या. तसंच आणखी अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्याशी कनेक्टेड रहा फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम.